सोलापूर जिल्हा सूरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे व रिंग रोड संघर्ष समिती यांच्या वतीनं या प्रकल्पासाठी शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळावा यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत आंदोलन केलं. यावेळी बाधित शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 कोटीची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली असून येत्या 13 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं यावेळी ठरलं. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, कार्याध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर, सरचिटणीस विरेश बंगरगी, नामदेव पवार, ओमप्रकाश पाटील, प्रियंका दोड्याळे, दिगंबर कांबळे तसेच इतर शेतकरी व कार्यकर्ते दिसून आले. यावेळी शेतकरी आक्रमक दिसून आले, एकतर आमचे मुर्दे पडतील नाहीतर आमच्या वावरात तुमचे मुर्दे पडतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. शेतकरी एकजुटीचा, शेती आमच्या हक्काची, या सरकारचं करायचं काय? जर सांगायचं म्हणजे जानेवारी नंतर हे पनौती सरकार राज्यामध्ये राहणार नाही. त्यापूर्वी जे सरकारचा एजंट आहे जिल्हाधिकारी, तो काल परवा आपल्या शेतकऱ्यांना भीती घालण्यासाठी नोटीस बजावू लागलाय की तुमची जमीन घेऊन ताबा घेऊ, तुझ्या बापाची आहे का जमीन, हे शेतात तुला दाखवत आम्ही. ताणके तयार ठेवा, हे कायद्यानं भेट नाही. नोटीसला म्हणजे काय, तुझ्या बापाचं आहे, हे कागद देऊन आमच्या जमीन घेतो का? हा, एक 5000 लोन द्यायला 100 कागदावर सही घेतं सरकार, हा, आणि तू एक नोटीस देऊन आमच्या जमीन घेतो, तुझ्या बापाचा कायदा आहे का? कायदा आमच्या बापाचा आहे. आणि आता कांबळे साहेब म्हणण्यासारखे 2 कोटी मिळाल्याशिवाय 13 तारखेला नागपूर अधिवेशनात हे वादळ धडकणार आहे. आणि सगळ्यांनी एक दिवस काम सोडून तुम्हाला तुमच्या बायका पोरांचा आणि मुलाबाळांची शपथ आहे की 13 तारखेच्या अधिवेशनाला आपण जायचं. धन्यवाद. मी जास्त काही बोलत नाही, पण जास्त घाबरू नका, ते आपलं काही करू शकत नाही. आपल्या शेतातली एक मुक्ती माती पण ते घेऊ शकत नाही. एवढ्या 10,000 लोकांना ते गोळी घालू शकत नाही. त्यांचे दिवस भरलेले. 2 पालकमंत्री आले, तुमचं मागण्या मान्य करू आमदार येत आहे, तुमचं मागण्या मान्य करू, हे सगळं पदव सरकार आहे. तुम्हाला वर दिसू लागलंय काय चाललंय काय नाही, हे सगळ्यात मोगस सरकार आहे आणि हे जाणार आहे. याच्या आधी यांना आपण धडा शिकू, एवढं या ठिकाणी मी अधिवेशन देतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.